namaskar शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत ह्या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या, या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये देखील कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात त्याचसोबत जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून ते येऊ शकतो अशा अनेक विषयांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट दिया। या महत्वाच्या प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की गुरुवारी मार्केट मध्ये आपल्याला जवळ जवळ फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली फ्लॅट ते डाउन ओपनिंग बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर एक सेलिंग बघायला मिळालं मात्र झालं असं की त्यानंतर पुन्हा एकदा बाउंस आला आणि बऱ्यापैकी जे सेलिंग झालेलं होतं ते रिकवर झालं म्हणजे आपण इथे बघू शकतो की एक हॅमर कॅन्डल तयार झाली पण ही हॅमर कॅन्डल रेड हॅमर होता आणि आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत हॅमरचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी होत नाही जरी दिसायला ही कॅन्डल आपल्याला पॉझिटिव्ह दिसत असली तरी जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत ही कॅन्डलचा प्रभाव जो आहे तो ऍक्टिव्ह होत नाही त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि मग आपण जे काही आदल्या दिवशी ही तेजी केलेली होती ही सगळी जवळजवळ सगळी तेजी आपल्याला त्यानंतर मार्केटमध्ये पुसून जाताना किंवा इरेज होताना बघायला मिळाली पुन्हा एकदा आपण एका लेवलला आल्यानंतर म्हणजे एकवीस दोनशे पन्नासच्या आसपास आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, 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 एक बाउन्स आला हा बाउन्स सुद्धा आपण बघू शकतो साधारण तीनशे पंचाहत्तर पर्यंत गेला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं परत इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकवीस दोनशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेतला परत एक बाउंस आला परत खाली गेलं इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनला आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न आपल्याला वन इस वन वनचं टार्गेट आपल्याला दिलं तर अशा पद्धतीनं आपल्याला गुरुवारी मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली आता थोडक्यात जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की चोवीस आणि पंचवीस तारीख या दोन दिवसात मिळून आपल्याला जे मुवमेंट झाले आहेत ते तुमच्या लक्ष जर तुम्हाला बघायचे असतील तर साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की त्याच्या एका रेंजमध्ये ह्या मुवमेंट झालेल्या आहेत खालच्या बाजूला मी ही एक लेवल काढली आहे तुम्ही बघू शकता हा थोडासा भाग खाली गेला इथे एक थोडासा भाग खाली गेलाय तर साधारणपणे आपल्याला आप असं लक्षात येईल की एकवीस दोनशे पन्नास हे आपण काय म्हणू शकतो एक सपोर्ट लेवल झाली आहे ह्या दोन दिवसामध्ये आणि वर्षा बाजूला बघायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे एकवीस हजार चारशे ही रेजिस्टन्स लेवल झालेली आहे तर एकवीस हजार दोनशे पन्नास ते एकवीस हजार चारशे या दीडशे पॉईंटमध्ये आपल्याला निफ्टी मुवमेंट मागच्या दोन दिवसामध्ये करताना बघायला मिळालाय ही रेंज थोडी मोठी करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल साधारणपणे आपण मग हाय एरिया घ्यावा लागेल एकवीस हजार दोनशे पासून अगदी मग एकवीस हजार चारशे पंच्याहत्तरपर्यंत पण ह्या रेंजमध्ये जास्त ट्रेडिंग झालेलं जा नाही तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक दीड कॅन्डल इथे आपल्याला एक दोन कॅन्डल आणि इथे एक चार पाच कॅन्डलचं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली होती अन्यथा दोन दिवसातल्या सर्व कॅन्डल या एकवीस दोनशे पन्नास ते एकवीस चारशे ह्या मुवमेंट ह्या रेंजमध्येच झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आता ज्या वेळेला आप आपल्याला असं एका रेंजमध्ये मुवमेंट होते त्यानंतर आपल्याला पुढचं आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट होणार आहे हे कसं ओळखायचं तर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर आपल्याला माहिती आहे की हा जो झोन आहे हा झोन आपल्याला काय आहे रेजिस्टन्स झोन आहे कोणता रेजिस्टन्स झोन आहे साधारण एकवीस हजार चारशे पासून एकवीस हजार चारशे पंचाहत्तर पर्यंत तर त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं इथून वर जाताना पुन्हा एकदा आहे एकवीस हजार चारशे पंचाहत्तर एकवीस हजार पाचशे हा जो सगळा झोन आहे हा आपल्याला काय होऊ शकतो मग रेझिस्टन्स म्हणून काम करू शकतो त्यामुळे इथून वर जात असताना आपण जास्तीत जास्त एकवीस हजार चारशे पंचाहत्तर ते पाचशे एवढंच टार्गेट ठेवू शकतो तिथन मग काय प्राइस होती समजा इथून तिथपर्यंत गेलं त्यानंतर पुन्हा थोडस सेलिंग आलं आणि पुन्हा वर जाऊन आपल्याला मुवमेंट व्हायला लागली तर एन पॅटर्न बनवू शकतो थोडं खाली येऊन परत जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि मग तेजी होऊ शकते अर्थात हे मी तेजीच्या जर शक्यता होणार असतील मार्केटमध्ये तर कशा प्रकारे होऊ शकते हे सांगण्याचं इथे तुम्हाला प्रयत्न केलाय मात्र जर पुन्हा इथून खाली येणार असेल तर आपल्याला परत लक्षात घ्या की आपल्याला ही जी लेवल दोनशे पन्नास आणि ही जी वरची लेवल आहे एकवीस हजार चारशे खाली येणार असेल तर खाली येण्यासाठी आपल्याला एक तर गॅप डाऊन ओपन व्हायला पाहिजे आणि तुम्ही बघितलं तर शेवटची आपल्याला शूटिंग स्टार सारखी कॅन्डल तयार झाली आहे जर समजा काही कारणामुळे एकवीस हजार तीनशे पंचवीसच्या आसपास कुठेतरी ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपन झालं गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि खाली यायला लागलं तर एकवीस हजार दोनशे पन्नास ची लेवल ज्या वेळेला खालच्या दिशेनं ब्रेकआउट होईल आपल्याला सावध व्हायला पाहिजे कारण हा जो एरिया आहे साधारणपणे आपण बघू शकतो की एकवीस हजार दोनशे ते एकवीस हजार दोनशे पन्नास हा आपल्यासाठी काय म्हणून काम करणार आहे सपोर्ट म्हणून काम करणार आहे वरचा एरिया जसा आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तसा हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्यामुळे इथे थोडंसं सावध व्हायला पाहिजे फक्त लक्षात ठेवा खाली जात असताना थोडं कमी सावध राहिलं तरी चालतं वर जात असताना खूप सावध राहिला पाहिजे कारण रेजिस्टन्स घेण्याची शक्यता जास्त असते सपोर्ट घेईलच असं सांगता येत नाही तर त्यामुळे आपण त्या पद्धतीनं पुढचा विचार करू शकतो म्हणजे आपल्याला आता रेंज कळली आहे रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यानंतर पुढचं ट्रेंड कोणत्या दिशेनं होईल हे कन्फर्मेशन आपल्याला समजू शकेल तर हे झालं निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि कशाप्रकारे होऊ शकते हे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण लक्षात घेतलंय आता थोडस टाइम फ्रेम आपण वाढूया आणि विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की आपल्याला चा चार्ट काय सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिल्यांदा मी विकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करतोय आता विकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केल्यानंतर आपण थोडस झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे लक्षात येईल मागच्या आठवड्यामध्ये मा आपल्याला काही विकली अनालिसिस करता आलं नव्हतं लॉंग विकेंड असल्यामुळे मी थोडंसं बाहेर गेलो होतो तर त्यामुळे आता इथे लक्षात घ्या की त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की ही जी आपल्याला साधारणपणे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तेजी चालू झाली आहे ह्या तेजीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की आत्तापर्यंत फक्त एकदा इथे आणि दुसऱ्यांदा इथे रेड कॅन्डल बनलेल्या होत्या मात्र त्या सिंगल सिंगल रेड कॅन्डल होत्या सुद्धा प्रॉमिनंट नव्हत्या तर इथे आपल्याला लक्षात येईल मागच्या आठवड्यात आपल्याला एक प्रॉमिनंट रेड कॅन्डल बनली आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या रेड कॅन्डल नंतर लगेचच ग्रीन कॅन्डल बनल्या होत्या मात्र इथे काय झालं इथे रेड कॅन्डल नंतर सुद्धा रेड कॅन्डल बनली म्हणजे आपल्याला जे इथे ऑक्टोबर एंडला बघायला मिळालं होतं तसं चित्र आपल्याला बघायला मिळते मात्र तिथे सुद्धा काय झालं होतं आपल्याला दोन रेड कॅन्डल नंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला होता म्हणजे दोन आठवड्याचं सेलिंग आलं होतं आणि त्यानंतर बाउन्स बघायला मिळाला होता आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे तर समजा इथपासून आपल्याला लो बनवलेला आहे इथपर्यंत आपण हाय बनवलाय खाली येणार असेल तर सपोर्ट कुठे कुठे असतील हे आपण कशावरून शोधून काढतो तर ते शोधून काढण्यासाठी आपल्याकडे एक चांगलं टूल आहे ते म्हणजे

लोला मार्क करतो थोडसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने ह्या लेवल दिसू शकतील तर आता इथे मी झूम केलंय आपण बघू शकतो की खाली येत असताना आपल्याला सगळ्यात पहिलं जो सपोर्ट कुठे होता सगळ्यात पहिला सपोर्ट आपल्याला ह्या लेवलला होता ही लेवल कोणती आहे एकवीस हजार चारशे वीस ची ती आपण आता ब्रेक केलेली आहे मात्र आपल्याला माहिती आहे एखादी लेवल आपण खालच्या दिशेनं ब्रेक केली त्याच्या खाली क्लोजिंग दिलं म्हणजे ती लेवल ब्रेक झाली का नाही पुढच्या आठवड्यात समजा हा जर लो तुटला तर आपण असं म्हणणार की ही एकवीस चारशे वीस ची लेवल जी होती अठ्याहत्तर पॉईंट सहा टक्क्याची ही लेवल ब्रेक झाली मग आपल्याला पुढचं टार्गेट काय येईल पुढचं टार्गेट मग आपल्याला येणार वीस हजार आठशे अडुसष्ट सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची जी लेवल आहे वीस हजार आठशे अडुसष्ट आपण काय म्हणतो की जर समजा एक मोठ तेजी झालेली आहे तर एक रिट्रेसमेंट येऊ शकतं आणि ते कुठपर्यंत येऊ शकतं तर खाली येत असताना सेवन्टी एट पॉईंट सिक्स सिक्स्टी वन पॉईंट एट किंवा फिफ्टी पर्सेंटपर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतं इथपर्यंत येत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो रिट्रेसमेंट असं म्हणतो म्हणजे हे काही सेलिंग नाही आहे किंवा हे ट्रेंड रिव्हर्सल झालं आहे असं आपण तोपर्यंत म्हणत नाही फिफ्टी पर्सेंटपर्यंत आपण त्याला काय म्हणतो हे रिट्रेसमेंट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक होत नाही आणि फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे वीस हजार चारशे एक्क्याऐंशी ला आहे आपण असं म्हणूया की साधारण वीस हजार पाचशेच्या आसपास ही लेवल आहे तर तिथपर्यंत जोपर्यंत खाली येत नाही त्याच्या खाली जोपर्यंत क्लोजिंग येत नाही आणि ती लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी हे काय आहे हे रिट्रेसमेंट आहे रिट्रेसमेंट म्हणजे काय तर मार्केटमध्ये जेव्हा तेजी होते थोडंसं रिट्रेस होतं परत तेजी होते परत रिट्रेस होतं अशा पद्धतीनं मार्केटमध्ये मा तेजी होत असते तर त्याच्यामुळे थोडं थोडं जे प्रॉफिट बुकिंग येतं ह्याला रिट्रेसमेंट कधी म्हणायचं जोपर्यंत हा लो बनलाय आणि हा हाय बनलाय ह्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या खाली येत नाही तोपर्यंत ते रिट्रेसमेंट आहे तोपर्यंत वर जाण्याची शक्यता केव्हाही असू शकते तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आता लक्षात आल्यात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठीक आहे असं झालं पण आता पुढच्या आठवड्यात समजा इथूनच वर जायचा प्रयत्न झाला तर वर जाताना कुठे कुठे आपल्याला रेजिस्टन्स येऊ शकतात हे कसं कळणार तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय थोडंसं निपटीचं अनालिसिस मी आज डिटेलमध्ये दाखवतोय म्हणजे तुम्हाला त्यावरून बाकीचे अनालिसिस करता येतील आता काय झालंय बघा ह्या दोन आठवड्यामध्ये आपल्याला साधारणपणे इथे टॉप बनलाय इथे बॉटम बनलाय समजा मी एवढ्याच एरियाला एक फेबरिट लेवल लावली तर आपल्याला समजा वर जाणार असेल. इथून इथूनच मार्केटमध्ये तेजी होणार असेल तर वर जाताना कोणकोणत्या लेव्हल्स आपल्याला ले त्रास देऊ शकतात रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतात हे आपल्याला आता ह्या चार्टमध्ये लक्षात येईल मी थोडंसं झूम करतोय तुमच्या तुम्हाला लक्षात येईल की जर समजा आपल्याला वर जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिली लेवल जी अडचण करू शकते ती म्हणजे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे ती कोणती आहे एकवीस हजार तीनशे सत्तर ह्याच्या वर आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे ही पहिली अट आहे बरोबर मग ती डेली कॅन्डल का असे ना एकवीस हजार तीनशे सत्तरच्या वर आलं पाहिजे ही झाली ट्वेंटी कुठली अडचण आहे आपल्यासाठी अडतीस पॉईंट दोन टक्क्याची ही कुठली लेवल आहे एकवीस हजार पाचशे चौदा आपण म्हणूया एकवीस हजार पाचशेच्या वर आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे पण आता इथून इतकं वर आलं म्हणजे आपल्याला लगेच आता तेजी व्हायला लागणार का नाही तेजी व्हायला आपल्याला कधी सुरुवात होऊ शकते जेव्हा हे जे, जे काही सेलिंग झालंय हा टॉप बनवल्यानंतर हा बॉटम बनवला तर ह्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे ती आपल्याला इथे दिसते ही लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे तीस जोपर्यंत एकवीस हजार सहाशे तीसच्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही आणि त्याचा हाय जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण काय म्हणणार जमजा जर वर जात असेल तर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग आलं त्यानंतर आता एक रिट्रेसमेंट आलं आहे असंच आपण म्हणणार आणि फिफ्टी पर्सेंटच्या वर ज्या वेळेला टिकायला सुरुवात होईल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की हे जे काही शॉर्ट टर्म सेलिंग आलं होतं त्याच्यामधनं आता आपल्याला रिट्रेसमेंट यायला लागली आता मी काय केलं बघा दोन्ही पद्धतीनं खाली जात असताना आपल्याला कुठे कुठे सपोर्ट घेतले जाऊ शकतात हे मोठ्या लेवलला मी तुम्हाला फिफ रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवली वर जात असताना कुठे कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतात हे मी ह्या रेंजमध्ये तुम्हाला फिब्रेट्रेसमेंट लेवल लावून दाखवली तुम्हाला लक्षात आलं असेल की जर तुम्हाला अनालिसिस करायचं असेल कारण अनालिसिस हे दोन्ही बाजूनं असलं पाहिजे प्रेडिक्टिव्ह असताना तर आपल्याला काय असलं पाहिजे <coughs> म्हणजे आपण असं म्हणायचं नाही की हे दोन आता रेड कॅन्डल झाल्यात म्हणजे आता मार्केटमध्ये मंदीच होईल मंदी झाली तर आपल्यासाठी कोणत्या लेवल महत्वाच्या मा आहेत मार्केटमध्ये मा जर तेजी होणार असेल तर आपल्यासाठी कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत या दोन्ही बाजूना कसा विचार करायचा असतो आणि लेवल्स कशा काढायच्या असतात हे मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय मायमते तुम्हाला आता वीकली अनालिसिसमधनं लेवल्स कशा काढायच्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण काय करूया आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा वीकली नंतर डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की आ... फार म्हणजे तेजी होत नाही फार मंदी पण होत नाही आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा की सुरुवातीला आपल्याला इथपर्यंत वर गेलं दोन हजार चोवीसच्या आसपास आपण एक हाय बनवला सुरुवातीला त्यानंतर आपल्याला ही एक रेंज तयार झाली होती खालच्या बाजूला बघितलं तर ही एक रेंज तयार झाली होती या रेंज मध्ये अडकलो होतो आपण त्यानंतर वरच्या दिशेनं ब्रेकआउटचा प्रयत्न केला पुन्हा खाली आलो पुन्हा वर जायचा प्रयत्न करून आपण खाली येऊन आता ह्या रेजिस्टन्स पासून परत खाली जायचा प्रयत्न करतोय म्हणजे आता आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसतंय एक डाऊन ट्रेंड तयार होताना दिसतोय आणि हा डाऊन ट्रेंड कधी कंटिन्यू होईल जर हा लो आपल्याला ब्रेक झाला तर हा लो जर ब्रेक झाला तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार मात्र जर समजा इथनं थोडंसं खाली आलंय परत इथनं वर जायला लागलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न डेली टाइम मध्ये तयार होईल आणि मग आपल्याला वरची टार्गेट बघायला मिळू शकतात वर जात असताना आपल्याला हा एरिया जो है। लेला आहे इथे आपल्याला रेजिस्टन्स लागणार मुद्दा मी आता हे सर्व आकडे जे आहेत काय आहेत ते सांगत नाही तुम्ही काय करू शकता तुम्ही स्वतः विश्लेषण करताना ह्या लेवल्स लक्षात घेऊ शकता इथे तुम्ही ह्या अशा पद्धतीनं लेवल्स काढण्याच्याऐवजी डायरेक्ट तुम्हाला हे जे हॉरिझॉन्टल लाइन्स आहेत त्या काढल्या तर तुम्हाला परफेक्ट लेवल मिळू शकतात आणि मग तुम्ही ओळखू शकता तर ते मी तुमच्यासाठी सोडतोय तर आता इथे काय झालंय आता आपल्याला दोन्ही बाजूनं जाण्याची शक्यता पण ट्रेंड दिसताना काय दिसतोय डाउन ट्रेंड दिसतोय जर हा लो है। है ब्रेक झाला तर आणखीन कंटिन्यू होऊ शकतो पहिलं टार्गेट कुठे येईल तर पहिलं टार्गेट आपल्याला साधारणपणे एकवीस हजारच्या आसपास येणार कारण एकवीस हजारच्या आसपासच पूर्वी सपोर्ट घेऊन आपण वर गेलोय त्यामुळे आता इथनं खाली येत असू हा लो जर ब्रेक होत असेल तर मग एकवीस हजारच्या आसपास येऊ शकतो मात्र वर जाणार असेल ही लेवल ब्रेक केली तर मग त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला हा हाय आणि हा लो मार्क करून फिप रिफ्रेसमेंट लेवल काढावी लागेल आणि आपल्याला डेली टाईम मध्ये सुद्धा वर जाणार आहे की खाली जाणार आहे ह्या लेवल्स आपण काय करू शकतो काढू शकतो आता मी ते इतकं बारीक काहीनं दाखवत नाही आहे ते तुम्ही करू शकता तर हे झालं डेली टाईम मधलं निफ्टीचं अॅनालिसिस आता इथे आपण विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टीमध्ये अॅनालिसिस केलेला आहे लेवल कशा काढायच्या Uh, कुठेही जात असताना आपल्याला लेवल्स महत्वाचे असतात ते आपण आता काढू शकतो त्यानंतर आता आपण काय करूया बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊया आणि बँक मध्ये गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये लक्षात घेऊया तर त्याच्यासाठी मी थोडंसं चार्टमध्ये झूम करतोय म्हणजे आपल्याला लेवल चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकतील इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल फ्लॅट ते गॅप ओपनिंग झालं ओपनिंग नंतर आपल्याला एक कंटिन्युअस सेलिंग झालं मध्ये एक प्रयत्न झाला एक ग्रीन कॅन्डल बनली मात्र सगळ्या रेड कॅन्डल बनल्यात बघा आणि त्याचा आपल्याला हाय ब्रेक झाला नाही शक्यतो काय असतं की एखादी ग्रीन कॅन्डल बनली म्हणून लगेच शॉर्ट टर्म साठी तेजी करायची नाही त्याचा हाय ब्रेक होतोय का बघायचं इथे तसं झालं नाही त्यामुळे मग आपल्याला काय लक्षात येईल मग इथनं मंदीच कंटिन्यू झाली नंतर बराच काळ ह्या लेवलमध्ये अडकून पडलं आणि मग शेवटी आपल्याला काय झालं ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला त्याच्या आधी सुद्धा ग्रीन कॅन्डल बनल्या पण नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनली नाही बघा कुठेच इथे सलग दोन ग्रीन कॅन्डल बनले आणि तेजी झाली फारशी प्राईज ऍक्शन बघायला जर गेलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला गुरुवारी बघायला मिळाली नाही तर आता आपल्याला बघूया की बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला विकली आणि डेली टाइम मध्ये काय सांगायचा प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम ओपन केली आहे वीकली टाइम मध्ये जर आपण बघितलं आणि मगाच्या पद्धतीनं जर आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर आपण हा हाय मार्क करतोय सगळ्यात पहिला आणि हा लो मार्क करतोय तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की निफ्टी आपल्याला खूप स्ट्रॉंग दिसतोय मात्र बँक निफ्टीनं काय केलंय ऑलरेडी फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल इथे आहे कोणती लेवल आहे ही पंचेचाळीस हजार तीनशे सत्तरची लेवल आहे ती ब्रेक करून आपण खाली गेलो आहे जवळजवळ थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटला आपण एकदा टच पण केलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या आठवड्यामध्ये बघा फिफ्टी पर्सेंट लेवलला सपोर्ट घेऊन आपण वर गेलो होतो आणि सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या आसपास आपण क्लोजिंग uh, दाखवलं होतं ह्या वेळेला गॅप गॅपअप ओपन झालं मात्र आपण फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली आहे त्यामुळे ही जी तेजी झाली आहे आपल्याला असं आता सावधपणानं बघावं लागणार आहे की जर समजा पुढच्या आठवड्यामध्ये हा जो लो बनलाय साधारणपणे चव्वेचाळीस हजार सहाशेच्या आसपासचा हा जर लो ब्रेक झाला तर मात्र काय होणार ही तेजीच रिव्हर्सल झालं ट्रेंड रिव्हर्सल झालं आणि मंदी होऊ शकते आणि माशा वेळेला हा जो लो बनलाय कुठलाय बेचाळीस हजार एकशे पाचचा हा सुद्धा ब्रेक होऊ शकतो हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल अर्थात डायरेक्टली असंच्या असं खाली जाईल थोडंसं वर येईल पुन्हा खाली जाईल असं करत करत खाली जाऊ शकतं अगदी लगेच एका दोन दिवसामध्ये हे टार्गेट येणार नाही पण मग हळूहळू खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते मात्र तसं जर व्हायला नको असेल तर हा फिफ्टी पर्सेंटची लेवल जी ब्रेक केली आहे पुढच्या आठवड्यात आपण येऊन पुन्हा जर फिफ्टी पर्सेंटच्या वर क्लोजिंग दिलं अशी एखादी ग्रीन कॅन्डल बनली मग काय होईल मग आपल्याला पुन्हा वाट बघावी लागेल जर समजा परत ह्या लेवलचा हाय ब्रेक झाला तर मग वर जात असताना आपल्याला या सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट सेवन्टी एट पॉइंट सिक्स पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ह्या लेवल मग आपल्याला वरच्या दिशेनं टार्गेट म्हणून बघाव्या लागतील तर इथे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं लक्षात ठेवायचं आणि समजा इथून तेजी होणार असेल तर मग इथे हाय आणि इथे लो मार्क करून आपल्याला इथे एक फिबरेट रेसमेंट लेवल लावावी लागेल आणि मग वर जातानाच्या लेवल आपल्याला काढाव्या लागू शकतात तर ह्या जसं मी तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवलं त्याच पद्धतीनं तुम्ही इथे सुद्धा बँक निफ्टीमध्ये करू शकता तर हे झालं विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय होऊ शकतो कोणत्या लेवल्स आपल्याला ले ले इथे थोडंसं सा सावध राहायला पाहिजे कारण फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झालेली आहे त्यामुळे सध्या स्ट्रॉंग मुमेंटम आपल्याला खालच्या दिशेनं दिसतोय अर्थात पुढच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीनं सुरुवात होते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता आपण बघूया डेली टाईम फ्रेममध्ये डेली टाइम फ्रेममध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा की आपल्याला सेलिंग झालं परत एक बाईंग प्रयत्न झाला परत एक सेलिंग झालं परत थोडासा बाईंगचा प्रयत्न झाला सेलिंग झालं बाईंग झालं परत सेलिंग होत आहे म्हणजे हळूहळू आपण खाली खाली जातानाच दिसतोय आता इथून वर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हळूहळू वर जाणारी प्राइस बनवावी लागेल अशा पद्धतीनं वर जाणारी प्राइसॲक्शन जेव्हा बनेल त्यानंतरच आपल्याला बँक निफ्टीमध्ये तेजी बघायला मिळू शकते सध्या तेजी करायची असेल तर निफ्टी स्ट्रॉंग आहे आणि मंदी करायची असेल तर त्या क्षेत्रामध्ये मंदीच्या ट्रेंडमध्ये बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे तर त्यामुळे मंदी करायची असेल तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये चांगलं हे मिळू शकतं तेजी करायची ते असेल तर आपल्याला निफ्टीमध्ये चांगले ट्रेड्स बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पटकन पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा विश्लेषण करायला सुरुवात करूया तर आता हे झालं आपल्याकडे फिन निफ्टीचं आहे फिन निफ्टीमध्ये गुरुवारी काय झालं हे मी तुम्हाला समजून सांगायचा सा प्रयत्न करतोय तर गुरुवारी आपण थोडासा चार्ट मी झूम करतो झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल गुरुवारी इथे सुद्धा बघितलं तर तुम्हाला कळेल वरच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आपल्याला ओपनिंग नंतर ती लेवल ब्रेक तिथपर्यंत पोचलं खाली आलं ही सेंटर लाईन दिली होती पहिल्यांदा आपण सेंटर लाइनचा सपोर्ट घेतला त्यानंतर ब्रेक केलं ब्रेक केल्यानंतर मग आपण डायरेक्ट खालच्या इम्पॉर्टंट लेवलला सुरुवातीला खाली जात असताना फार रिस्पेक्ट दिला नाही पण एकदा ती लेवल ब्रेक केल्यानंतर पहिलं टार्गेट आल्यानंतर तुम्ही बघू शकता वर जात असताना आपण त्याला रिस्पेक्ट दिलाय या एरियामध्ये आपण त्याचा रेझिस्टन्स घेतला मग काय झालं पुन्हा खाली गेलं पुन्हा दुसरं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आल्यानंतर मग मात्र काय झालं एक डब्ल्यू पॅटर्न बनला आणि मग आपल्याला अतिशय चांगलं वन इन्स्टू टू च टार्गेट इथे बघायला मिळालं आणि वर जात असताना आपण ही सेंट्रल ही खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करून वर गेलो मात्र सेंट्रल लेवलच्या आसपास आपण रेजिस्टन्स घेतला तिन्ही लेवलचं महत्व आणि त्याचा त्याला मार्केटनं दिलेला रिस्पेक्ट तुमच्या इथे लक्षात येईल तर हे आपण ह्याच्यासाठी बघितलं होतं फिन निफ्टीसाठी बघितलं होतं तर ह्या लेवल्स आता मी सगळ्या काढून टाकतोय आणि ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे सुद्धा आपल्याला सेम पद्धतीनेच विश्लेषण करायचं आहे तुम्हाला इथे लक्षात येईल बघा की मार्केट मध्ये जेव्हा तेजी होत होती नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर एंड नंतर जी तेजी झाली इथपर्यंत गेलं इथेच तुम्हाला लक्षात येईल की मार्केट ह्याच्यानंतर एका लेवल मध्ये अडकून पडलं होतं अशा वेळेला काय होतं वर जाण्याची तरी शक्यता असते किंवा खाली येण्याची शक्यता असते वर जाण्याची शक्यता जास्त असते खाली येण्याची शक्यता कमी असते पण नाकारता येत नाही खाली येण्याची शक्यता आणि इथे खाली येताना आपल्याला बघायला मिळते तुम्ही काय करू शकता मग अशा वेळेला हाय आणि लो धरून आपण काय करायचं इथे एक फिब्रिट्रेसमेंट लेवल काढायची तुम्हाला लक्षात येईल इथे सुद्धा फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक केली आहे फिन निफ्टी बँक निफ्टी प्रमाणेच आहे त्यामुळे ह्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं करावं लागेल मी आता जास्त खोलात जात नाही तुम्हाला जर फिम आ, फिम निफ्टीचं विश्लेषण करायचं असेल तर जसं दाखवलंय तसं करावं लागेल इथून वर जाणार असेल तर मग काय करायला लागेल तुम्हाला हा हाय आणि हा लो मार्क करून तुम्हाला ह्या लेवल काढाव्या लागतील आणि वर जाताना आपल्याला कोणते रेजिस्टन्स बघायला मिळतील ते मग तुम्हाला इथे लक्षात येऊ शकेल तर हे झालं फिमनिफ्टीचं फिरनिफ्टीचं आपल्याला वीकली अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि डेली टाइम फ्रेममध्ये फिन निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते है, ते लक्षात घेऊया मी जे तुम्हाला विकली टाइम मध्ये दाखवलं तेच तुम्हाला इथे दिसतंय बघा फिन निफ्टीमध्ये काय झालं होतं एकवीस हजार हे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला साधारणपणे आपण असं सा म्हणू शकतो की एकवीस हजार पाचशे एक एकवीस हजार सहाशे एकवीस हजार पाचशेची लेवल आहे थोडस कधी कधी वर गेलं होतं तर एकवीस हजार ते एकवीस हजार पाचशे ह्या रेंजमध्ये आपल्याला फिन निफ्टी बराच काळ अडकून पडलेलं बघायला मिळते त्यानंतर काय झालं त्यानंतर एकदा गॅपडाऊन जे ओपन झालं आणि मग आपल्याला ही एकवीस हजारची लेवल आपण मोडली आहे आणि आता साधारणपणे वीस हजारच्या आसपास सपोर्ट घ्यायचा आपला प्रयत्न चालू आहे जर पुन्हा वीस हजारची लेवल मोडली तर मग आणखीन आपल्याला सेलिंग याच्यामध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं फिन निफ्टीचं विकली आणि डेली फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा जो, जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर ह्या इंडेक्समध्ये आपण पुन्हा आ, गुरुवारी काय झालं हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊया त्यासाठी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मी चार्ट ओपन करतोय आणि मग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्ही इथे बघू शकता की गुरुवारी आपण काय केलं जो जो वरच्या पहिल्या टार्गेटला ओपनिंग दिलं त्यानंतर स्ट्रेट जे सेलिंग झालं ते आपण खालच्या तिसऱ्या टार्गेट पर्यंत आलो आपल्या लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट होतो बघा की ह्या जवळ हे झालं तिथनं सेलिंग आलं आपण डायरेक्ट खालच्या लेवलला आलो, लेवल आलो। थर्ड टार्गेट जवळ आल्यानंतर नॅचरली काय होणं अपेक्षित आहे एक बाउन्स येणं अपेक्षित आहे साधारण हे वर खालच्या बाजूची आहे त्याला रेजिस्टन्स घेतला परत सेलिंग झालं खाली जाण्याचा प्रयत्न झाला पण क्लोजिंग कुठे आलंय बघा शेवटी आपल्या खालच्या तिसऱ्या टार्गेट जवळच आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये फि निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये प्रकारे मुवमेंट झाली गुरुवारी हे इथे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण आता काय करू थोडंसं पुढं जाऊया आणि ह्याच्यामध्ये सुद्धा विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतायत ते समजून घेऊया इथे बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कंटिन्युअस तेजी होती आहे मध्ये थोडे दिवस आपल्याला इथे साइडवेज झालं थोडस सा सेलिंग झालं दोन आठवडे मग जी तेजी चालू झाली आहे आपल्याला आत्ता लक्षात येईल की ह्या तेजीमध्ये एक एक आठवडा आपल्याला काय होतंय सेलिंग होते त्याच्या नेक्स्ट आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनताना दिसतेय जर या आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा असंच झालं आणि पुन्हा खाली गेलं जसं इथे झालं होतं पण इथे सुद्धा दोन आठवडे झालं होतं इथे सुद्धा दोन आठवडे झालं पण मोठं सेलिंग आलं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला एक मोठं सेलिंग कधी येऊ शकतं तर ते आपल्याला आता त्याच्यासाठी काय करावं लागेल एक रेड कॅन्डल अशी बनली आणि त्याचाही लो जर नेक्स्ट कॅन्डल तोडला तर मग ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अन्यथा दोन दोन कॅन्डल आपल्याला रेड आधीमध्ये बघायला मिळत आहेत त्यांना काही मोठं सेलिंग होत नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल तर हे झालं निफ्टी मिडकॅप मध्ये विकली टाइम मध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा सा प्रयत्न करतोय डेली टाइम मध्ये जर आलो आपण तर निफ्टी मिडकॅप मध्ये आपल्याला काय दिसतंय की एक रेंज तयार झालेली दिसते बघा या रेंजमध्येच आपल्याला बऱ्यापैकी मार्केट मागचे काही दिवस आपल्याला म्हणजे दोन हजार चोवीस पासून आपल्याला ह्याच रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय आता जोपर्यंत ह्याच्या वर ब्रेकआउट येत नाही किंवा ह्याच्या खाली ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आता मोठी मुवमेंट होणार नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल ह्या लेवल एक्झॅक्टली कोणते आहेत तर ते, आहे, ते तुम्ही मार्क करू शकता आता मी मार्क करताना लो धरलेत म्हणून इथे आलंय जर आपण बॉडी कन्सिडर करायची झाली तर आपल्याला थोडं आणखीन वर जाता येईल त्याच पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा थोडंसं अशा पद्धतीनं आपण शक्यतो वर दोन खाली दोन लेवल मार्क करायच्या हे असतं अॅग्रेसिव्ह लेवल्स आणि ह्या असतात डिफेन्सिव्ह लेवल म्हणजे ह्या लेवल तुटल्या खालच्या किंवा वरच्या बाजूनं तर मग ब्रेकआउट आलाच असं समजायचं इथे काय होतं थोडंसं आपल्याला आधीच लक्षात येतं ऍग्रेसिव्ह लेवल जे आपण काढतो जे मी निफ्टीमध्ये तुम्हाला काढून दाखवलेले आहेत तर त्या पद्धतीनं तुम्ही याचं विश्लेषण करू शकता तर इथे सुद्धा एक रेंज तयार झालेली आहे रेंज ब्रेकआउट ज्या दिशेने येईल त्या दिशेने आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला सर्व इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया बाकी ही सूचना मागचे दोन आठवडे आपण बघतोच आहे तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपण काय करू शकता तुम्हाला अधिक माहितीसाठी प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला या नंबरवर पाठवायचा आहे तुम्हाला प्रीमियम ग्रुपबद्दल माहिती आणि कसं जॉईन करू शकता हे सांगू शकतो कॉम्बो कोर्सला सध्या ॲडमिशन चालू आहेत अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो लवकरच आपण ही बॅच आता कंप्लीट करणार आहे ॲडमिशन पूर्ण करणार आहे आणि त्याच्यानंतर ही बॅच आता चालू होईल ज्याने ज्यांनी ॲडमिशन घेतल्या आहेत त्यांना ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ देण्यात आलेले आहेत तर त्याच्यामुळे ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर लाईव्ह सेशन चालू होतील आणि त्याची माहिती ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांना एका ग्रुपमध्ये देण्यात येईल तुमच्यापैकी कुणाला जर या कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो मेसेज ह्या नंबरवर किंवा या नंबरवर पाठवा तुम्हाला काय होईल तिथे पेड कोर्सची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल कोर्सची फी सात हजार पाचशे रुपये ती कशी भरायची ही सुद्धा माहिती त्या माहितीमध्येच सामील आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला या दोन महत्वाच्या सूचना आहेत ज्या आता तुम्हाला जे नियमित बघतायत व्हिडिओ त्यांना लक्षात आले असतील तर आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आज केलेलं हे जे विश्लेषण आहे हे तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे आव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या देखील करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे मात्र बेलायकनला क्लिक केलं नसेल अशा सर्वांनी बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद